उनका समय नहीं होगा। अली गोयल एक बॉल ज्यादा लाना जर एक आवाज ज्यादा तो म्हटले गोयचे जे टूरिस्ट प्लेसीस स्पेशली बीचीस या बीचीसांचे जी इललिगिलिटी जाता ते आम्ही कंटिन्युअस फोटोज व्हिडिओज काढून मिनिस्टरांक धाडीत आसा, डायरेक्टरांक धाडीत आसा, तांकां ट्वीट करता, सोशल मिडिया यूज करता आनी तांच्या नजरेक हाडीत आसा आनी तांच्या वयल्यान एक बारीक बारीक एक्शन तेंचेर जाता आनी हो प्रोसेस आतां कंटिन्युअस लास्ट एक म्हयनो जालो आमी चालूच दवरला। एक आमी टुरिजम मिनिस्टराक सांगलेले तेणी सांगलेले की तुमकां जर इलेगिलिटी दिसता तुमी ते दाखोवचे म्हणून स्पेशली रेव्होल्युशनरी गोन्साक सांगलेले। सो आमी कंटिन्युअस आमच्या सायडीच्यान दाखयत आसा। पूण काल एक शॉकिंग स्टेटमेंट आमकां आयकपाक येयलो जेन्ना प्रेसान रोहन खोबटेक विचारले की हे जे टुरिजम इंडस्ट्रीन जे आयज इलेगिलिटी जाता स्पेशली ऑन द बिचीस ते कंट्रोल कित्याक जाय जाल्यार तेणी सांगले की पुलीस फोर्स जो आसा तो कमी पडटा म्हणून आनी तेका लागून तेणी डीजीपी कडेन मिटींग घेतलेली आनी पुलिसांकूय कितें तरी रेस्ट्रिक्शन्स आसा म्हणून तेणी हे म्हटले भितर की जर पुलीस आपले बेस्टेड इंट्रस्ट जो आसा तो जर पुलिसान दवरलो जाल्यार टुरिजम इंडस्ट्री काबार जातले हाचो मिनींग कितें हे आमकांय कळूंक ना। आतां तो बेस्टेड इंट्रस्ट कितें जेन्ना तेका विचारले प्रेसान की पुलीस फोर्स आयज कमी पडटा आनी कित्याक जाल तो सांगता तो आपणाक विचारूं नाका म्हणटा तो कन्सर्न मिनिस्टराक विचार म्हणल्यार चीफ मिनिस्टर। आयज बीजेपी गव्हर्मेंट स्वयंपूर्ण गोंयच्या गजाली सांगता, बीजेपी गव्हर्मेंट आपले एडमिनिस्ट्रेशन नंबर वन म्हणून सांगता, भारत देशातली नंबर वन पॉलिटिकल पार्टी म्हणटा, पूण हांगा तेंच्या मिनिस्टरांक खबर ना की आयज ते गोंयान पुलीस फोर्स कितलो आसा, कितलो तेंकां जाय आनी तेंचें काम कितें आनी ते खंय खंय खंयच्या पोजिशनाचेर खंयच्या जाग्याचेर ते तेंचे पोजिशनींग जाल्ले आहा। आयज इतले आसताना रोहन खोवटे डायरेक्ट ब्लेम हो पुलिसांचेर घालता म्हणल्यार आपल्या डिपार्टमेंटाची चूक तो करिना, आपल्या डायरेक्टराची चूक तो करिना। आनी त्याच्या डायरेक्टरान तीस गेल्या म्हयन्याच्या ऑक्टोबराच्या 31 तारखेर ही ऑर्डर काडलेली निखील देसाय जो कितली वर्सां जाली टुरिजम डिपार्टमेंटाचो जो डायरेक्टर आसा आयज इतली वर्सां जावन सुद्दां आयज तेका टुरिजम इंडस्ट्रीन जे इलेगिलिटी जाता ते कंट्रोल करपाक तेच्या कडेन शक्य जायना। जर एका मनशा कडेन एका डायरेक्टरा कडेन जर ही इंडस्ट्री सांबाळना, हे जर टुरिजमान जे इलेगिलिटी चलता ते जर कंट्रोल जायना जाल्यार तेका त्या पोजिशनार इतली वर्सां दवरला तरी कितें। आतां हितून कोणाचो बेस्टेड इंट्रस्ट आसा तो आमी रोहन खोबटेक विचारता। तेच निखील देसाय त्याच पोजिशनार इतली वर्सां दवरून कोणाचो वेस्टेड इंट्रस्ट आसा हे रोहन खोबटेन आमकां सांगचे। हे तुमी 31 तारखेर ऑक्टोबरान तुमी ऑर्डर काडटा भितर फकत जावं, टावटींग जावं, नाजाल्यार भितर इलिगल एक्टिविटीज जावं, कुकींग जावं, हे सगळे गजाली तुमी घालतात आनी 5,000 रुपयाची फायन म्हणून घालतात आनी 188 सेक्शन लावचे म्हणून सांगतात। आतां ही तुमी ऑर्डर काडली ही आतां कित्याक काडली, कोणाक फटोवपाक काडली, काय एक आय वॉच आसले की रेव्होल्युशनरी गोंय परतो परतो बोवाळ मारता, तुमच्या कडेन इश्यूज पावयता, आवाज काडटा, प्रेसा प्रेसा फुड्यान दवरता, म्हणून तुका भंय दिसले म्हणून निखील देसाय ऑर्डर काडले काय कित्याक हेच टुरिजम डिपार्टमेंटाचो एक कायदो आसा। हेच टुरिजम डिपार्टमेंटाचो द गोवा टुरिस्ट प्लेसीस प्रोटेक्शन एन्ड मेंटेनन्स एक्ट 2001 हो एक कायदो आसा। ह्या कायद्यान स नंबराचेर कंपल्सरी तेंच्यांनी एक सिंपल बरयल्लें आसा जे ह्या ऑर्डरीन तेंच्यांनी बरयलां ते मॅक्सिमम गजाली जे इलिगलिटीज आसा ते हांगा बरयल्ले आसा। ह्याच कायद्यानुसार तेंकां 5,000 रुपया फायन दिवपाची म्हणून हांगा बरयल्लें आसा। हे सगळें आसतना तुमी फक्त मातशे 4-5 लायनी भितर एड केले, फक्त टावटींग बिटींग हे एड केले, इलिगलिटी घुसत कितें एड केलें, ऑर्डर काडली बरी ऑर्डर काडली। आतां ही जेन्ना तुमी ऑर्डर काडटा तेन्ना तो पुलीस स्टाफ थंय आसा काय ना, बिचाचेर मॉनिटरींग जाता काय ना, सीएमा कडेन तुमी मिटींग घेतलेली, तुमी डीजीपी कडेन मिटींग घेतलेली, काय बेश्टी अशी ऑर्डर काडली आय वॉश करपाक, लोकांक पिशान काडपाक, रोहन खोबटेक आपले क्रिटिसिजम जावपाक जायना। हो बॉल जो आसा आयज जर तो ब्लेम तेका पडटा तो ब्लेम खंय तरी दुसऱ्या डिपार्टमेंटाचेर वचपाचो, होम मिनिस्ट्रीचेर वचपाचो, नाजाल्यार आनी सीएमाचेर वचपाचो म्हणून ही गेम चल्ल्या काय। जर निखील देसाय कडेन हे जायनासले, जर तेंच्यांनी प्रोपर प्लॅन करून जर
त्यांच्यानी प्रॉपर प्लॅनिंग करून घातलेली ऑर्डर त्यांच्यानी काढली कित्याक ज्यांना एक्झिस्टिंग कायदो असलो. आता हे सगळे झाले असताना हांव भावन कोटेक दाखोवपाक सोदता सिंपल गोल आयज आमी पणजेच्यान आतां येताले दनपारां हांगा इलिगल हॉकर्स पणजे चर्चे कडेन आजून मेरेन कितें कितें दिता. आयच्या दिसाचे फोटो आयज जीपीएस आसा पळय न्यूज लास्ट टायम लॉजिकल लॉजिकल टायम बी सगळें आसा ए टू झेड गजाली हांगा ही बायलां आसा ही स्पेशली लवाणी लवाणी जी आसा पळय ती लवाणे आयज ट्युरिजम जे आसा पळय लवाण्याच्या हातीन दिल्ले आहा. हेका आतां पयली मायकल लोगो प्रमोट करी आतां तेका रोहन खोटे प्रमोट करता. आतां ही लवाणी बोर्ड बँक घेवन परवरी येयला काय हो आमकां प्रश्न पडला. पणजे स्मार्ट सिटीन जर तुमकां तुमचे मिनिस्टर तुमचे ऑफिसर्स पोलीस डिपार्टमेंट सगळे हांगले कंटिन्युअस वयता थंयसर ट्राफीक पोलीस 24 वरां उबो आसता जाल्यार तुमकां हे इलिगलिटी दिसना. जर तुमी हे बारीकातले बारीक पणजे जर तुमी क्लीन करपाक शकना जाल्यार तुमी व्हडले व्हडले गजाली हे ऑर्डर निखील देसायन काडपाची फ्रेमींग घालपाची आनी ती फ्रेम व्हरपाची आनी आपल्या घरांत दवरपाची. आनी जर जाय जाल्यार ही जी ऑर्डर आसा तिका बरी फ्रेम करता ती फ्रेम निखील देसायक दिता तेका सांगता ही व्हरोन घरालाय म्हणून. कित्याक हे सगळे युजलेस बेजलेस आनी नॉनसन्स गजाली आयज गोंयांत चलता. एकूण इंडस्ट्री आमची सर्वायव्ह जाल्या ती म्हटल्यार सध्या ट्युरिजम इंडस्ट्री म्हणटाले. मायनींग काबार केली आतां ऑप्शन जातलें म्हणलें जातलें कितें तें देवाक खबर तें केन्ना जातलें खबर ना. एग्रीकल्चर टोटल काबार करून उडयल्यात तुमी इंडस्ट्रीज टोटल काबार करून उडयल्यात तुमी आनी आतां एकूण इंडस्ट्री आसा पळय तेय तुमी काबार करपाक सोदता. रोहन खोटे नाजाल्यार हे डिपार्टमेंट बीजेपी गव्हर्मेंट सदांच म्हणटा की रेव्होल्युशनरी गोवन फक्त अटॅक करता तेंकां हें नाका तें नाका आमी तेंकां सजेशन्स दिवपाक येता. रोहन खोटेक हांव थोडे सजेशन्स हांवें दिलो आरजी कडल्यान तेका सजेशन्स दिता. कित्याक स्टाफ सिलेक्शन कमिशनान जो आमचो मॅनिफेस्टो घातलो तो मॅनिफेस्टो तुमी ऑलमोस्ट कॉपी केला थँक यू म्हणटा तुका तेका लागून. आतां हे तुमकां जे सजेशन्स आमी दितले ते तुमी कॉपी करचे कित्याक तुमच्या कडेन स्वता कडेन तितली बुद्धी ना तितले तुमच्या कडेन कॅपेबिलिटी ना प्लॅन करपाक लागून. तेका लागून निखील देसाय असलो इनएफिशियंट इनकॅपेबल डायरेक्टर थंय बसयल्लो आसा जेणी ट्युरिजम इंडस्ट्रीची आनी ह्या ट्युरिजमाची टोटल गोंयचे गोंयांत वाट लागली ना. सिंपल गजाल ह्या ट्युरिजम डिपार्टमेंटाचो बजेट ह्या वर्सा हो बजेट प्रेझेंट झालो. टोटल बजेट आसा भितर 247 करोड 247 करोड ह्या ट्युरिजम इंडस्ट्री एका वर्सा घेता. सो 5 वर्सांत कितलो जालो तुमी इमेजीन करा मोर देन 1000 करोड 1200 करोड हे 5 वर्सां ट्युरिजम इंडस्ट्री घेता. आतां हे 247 करोडांतले ट्युरिजम इंडस्ट्री भायर भोंवपाक लागून तुमकां शॉक जातलो. सगळें इंटरनॅशनल ट्युरिस्ट गोंयांत देवत आसा. तुमी पळयतात गोंयच्या बिचाचेर नाजाल्यार गोंयांत इंटरनॅशनल ट्युरिस्ट हो दिसान दीस कमी जायत आसा. तेजी रिझनां भरपूर आसात. तेजेर उलोवपाक गेल्यार 4 दीस तरी 4 दीस सुद्दां पावपाचे ना. ह्या हेतून तेंच्यांनी पार्टिसिपेशन इन इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्केट हेका लागून तेंच्यांनी 12 करोड दवरला 12 क्रोर्स एका वर्साक इंटरनॅशनल मार्केटान गोंयचे ट्युरिजम प्रमोट करपाक ह्या सरकारान 12 करोड दवरला. भितरले 10 करोड फक्त एडवर्टिजमेंट एन्ड पब्लिसिटी म्हणटात ते 10 करोड एडवर्टिजमेंट एन्ड पब्लिसिटी. रोहन खोटेकाराचे कित्याक दाखयता की तो एक एज्युकेटेड मिनिस्टर आसा तो शिकता तो मिनिस्टर आसा. सो तेका सांगता हे जे तुमी 12 करोड दवरला एक वर्स हे 12 करोड जे आसा ते इंटरनॅशनल ट्युरिस्ट डेस्टिनेशन मार्केटान वचपाचे तुमी बंद करा. एकूच वर्स ह्या 12 करोडांचे तुमी गोंयच्या सगळ्या ट्युरिजम प्लेसीसाचे स्पेशली बिचीस तेचेर तुमी सीसीटीव्ही लाया. ह्या 12 करोडाचे हाय डेफिनेशन वॉटर प्रूफ सगळे सिजन आमचे जे सॅलिनिटी हे बेअर करता तसले बऱ्या क्वॉलिटीचे तुमी कॅमेराज लाया. कित्याक तूं म्हणटा पुलीस ना म्हणून. सो तुका पयले सजेशन हे 12 करोड तुज्या मिनिस्टरांक येता तेंकां खंय धाडूं नाका इंटरनॅशनल ट्युरिस्ट मागीर हाडया. पयली गोंयांत जे ट्युरिस्ट ऑलरेडी आसा जाल्यार गोंयचो जो इन्फ्रास्ट्रक्चर आसा तो पयली सारको करया. सो 12 करोडाचो पयली म्हणल्यार तुमी सगळ्यांक सीसीटीव्ही फीड करपाचे आनी कंट्रोल रूम सीसीटीव्ही मॉनिटरींग कंट्रोल रूम सेटअप करपाचे. आतां तुमी म्हणटा पुलीस कमी आसा. पुलीस कमी आसा जाल्यार इतली तरी तुमकां तकली जाय आसली की सीसीटीव्ही जर आमी लायले जाल्यार खंयच्यान मॉनिटर करून टार्गेट करून खंयच्या जाग्याची एक्टिविटी चलता खंयसर हॉकर भोंवता खंय इलिगल जाता हें पळोवन तुमकां टार्गेटेड पुलीस स्टाफ व्हरोन तुमकां ती एक्शन घेवपाक मेळटली.
आता ते पुलिसान आपके बीच वर फ्रॉम बागा टू सिकेरी तेंका कंटिन्यूअस राउंड करचे पडटा, तेंका भोवचे पडटा, पण मेळटा पण मेळना पडटा पण सगळे गजाली चलता बिकॉज देर आर नो सीसीटीव्ही. सो पहिले सजेशन सीसीटीव्ही करा. पुलिस स्टाफ जे कमी असा ते कमी स्टाफान हांगा काम करते. मोस्ट इम्पॉर्टंट गजाल एदी व्हडली टुरिझम इंडस्ट्री असा पूण गोंयाक लागून स्पेशल पोलीस फोर्स जो टुरिझम इंडस्ट्रीक डेडिकेटेड असा तसो फोर्स ना. आयज तुम्ही पिंक फोर्स काढलो तसोच आम्ही सजेस्ट करता डीजीपी कडे उलोवन होम मिनिस्टर कडे उलोवन रॉन फाउंटेन स्पेशल एक फोर्स मापपाचो पोलीस फोर्स मापपाचो जो डेडिकेटेडली फक्त टुरिझम प्लेसीसाचेरूच ऍक्टिवेट आसतलो. तेंची ड्युटी फक्त टुरिझम प्लेसीसाचेरूच आसतली. हो दुसरे सजेशन. तिसरे सजेशन व्हेरी इम्पॉर्टंट. जसे रोड सेफ्टी कमिटी तेंच्यानी काढल्या, रोड सेफ्टीची मिटींग झाली डायरेक्टर सगळ्या डिपार्टमेंटाचे हेडान घेऊन कलेक्टरान घेऊन तेंच्यानी रोड सेफ्टी कमिटी काढली आणि डायरेक्टरेट ऑफ पंचायती कडल्यान सगळ्या पंचायतीक एक सर्क्युलर गेले की तेंच्यानी प्रत्येक पंचायतीन रोड सेफ्टी मॅनेजमेंट कमिटी काढची आणि ती ऑलरेडी काढपाक चालू झाली असा. एक बरी गजाल आम्ही तसेच मागता. तिसरो पॉईंट की रोहन फाउंटेन डायरेक्टर ऑफ पंचायती कडे वसपाचे आणि जितले टुरिझम प्लेसीस आमचे असा ज्यांना पंचायत जे पंचायत एरिया लागतात ते सगळ्या पंचायतीस कंपल्सरी त्यांच्यानी टुरिस्ट प्लेसीस मॉनिटरिंग कमिटी प्रत्येक पंचायतीन काढपाची सो दॅट ते गावचे लोक जे असा ते हेतून वाटेकार जातले आणि आपल्या गावचे टुरिझम कसे बरेच करतले हेजेर ते लक्ष दिले. कित्याक तुमच्याकडे गव्हर्नमेंट स्टाफ कमी असा कमी असा कमी असा म्हणून तुम्ही सतत आमकां एक्सक्यूज विसरवता. सो हे तिसरे पॉईंट. चौथे हेतून तुम्ही हे जेव्हा तुम्ही करतले त्यांना एका रुल्स अँड रेग्युलेशन्स आणि गाईडलाईन्स तुम्ही फ्रेम करपाक जाय. या सरकारान एक बोर्ड स्थापन केला तो तुम्हाला दाखयता एक गोवा टुरिझम बोर्ड म्हणून त्यांच्यानी केला. त्याची मिटिंग्सूय झालेली असा. ह्या गोवा टुरिझम बोर्डात त्यांच्यानी एक फंड एलोकेट केलेलो असा अराउंड 2.5 करोड. ह्या बोर्डाच्या थ्रू तुम्ही गाईडलाईन्स ते फ्रेमवर्क करपाचे आणि ते गाईडलाईन्स ते सगळ्या कमिटीक दिवपाचे सो दॅट इलिगल ऍक्टिव्हिटीज असा जे किती न्युझन्स जाता ते खंय ना खंय तरी कमी जातले. हो आमचो चौथो पॉईंट असा. आणि जे कोकणी आणि इंग्लिश दोनूय कॉपीज प्रत्येक पंचायती कडे तुम्ही पावोवपाचे आणि त्या कमिटीची तुम्ही मिटींग घेवची. मागीर नेक्स्ट पॉईंट 24 वरां हेल्पलाईन आणि एक ऍप टुरिझम प्लेसीस व्हिजील ऍप हो कंपल्सरी रोहन फाउंटेन काढचो. रोहन फाउंटेन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे व्हडले व्हडले गजाली करता, आयटी बाबाचे गजाली करता, जॉब क्रिएशनाचे गजाली करता, इन्फॉर्मेशन आणि आमची जी टेक्नॉलॉजी असा ती खंय ना खंय तरी गोंयात यूज करतो म्हणून तो गजाली करता. रोहन फाउंटेन एक सिंपल गजाल सांगता, तू व्हडले व्हडले आयटी बाबाचे हेचे गजाली सोडून दी सध्या एक दोन महिन्या खातीर. पहिली म्हटल्यार टुरिस्ट प्लेसीस व्हिजील ऍप हे ऍप तयार कर सो दॅट बिचाचेर नाजाल्यार टुरिस्ट प्लेसीचेर जर कितें इलिगल ऍक्टिव्हिटी जाता न्युजन जाता जाल्यार ते रिपोर्ट करपाक लागून लोकांक एक ऍप जाय आणि एक हेल्पलाईन नंबर जाय जो कंटिन्युअस 24 वरां लोकां खातीर अवेलेबल असतलो. हे आमचे सगळे सजेशन आसा तेका. मागीर आमचे टुरिस्ट म्हणटा तो कमी कमी दिसान दीस जायत आसा. दिसान दीस जेन्ना आमचे टुरिस्ट कमी जाता हेका भरपूर रिझन आसा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आमची यूज जायना. तुका एक शॉकिंग गजाल सांगता, ह्याच बजेटान ह्याच सरकाराच्या बजेटान एक लायन आसा प्रोमोशनल ऑफ टुरिझम थ्रू इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. तेका बजेट कितलो एलोकेट केला तुम्ही शॉक जातले. आमचे आयज डिजिटल इंडिया म्हणून हेच्या व्हडल्या लेवलाचेर गोळा चलता. रोहन फाउंटेन आयटीच्या नांवान व्हडली व्हडली भाषणां करता पूण तेका बजेट एलोकेट केला 0 रुपीज. 0 रुपीज. इट वॉज शॉकिंग. ट्युरिझम इंडस्ट्री आमची इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी आयज यूज करिना हे हांगा प्रूव जाले. नेक्स्ट आणि एक गजाल जर तुम्ही पळोवपाक गेले जाल्यार ह्या सरकारान गोंयचे टुरिझम वाडोवपाचे गजाली सांगता. असिस्टंट टू गोवन हेरिटेज हाऊस टुरिझम तेका कितले रुपया बोलला 5 लाख रुपया. फक्त 5 लाख रुपया. म्हणजे भितर एक टॉयलेट सुद्धा बांधपाक जाय, रिपेअर करपाक जाय, ते पावपाचे ना. सो ह्या रितीन ही टुरिझम इंडस्ट्री हांगा चलता. बीच सेफ्टी मॅनेजमेंटाक हांगा शॉकिंग 48 क्रोज आसा. 48 क्रोज बीच सेफ्टीक आसा. आतां बीच सेफ्टी आसा विदाउट सीसीटीव्ही, विदाउट पोलीस प्रोटेक्शन फोर्स थंय, विदाउट मॅन पावर थंयसर हे बीच प्रोटेक्शन कसलो करता. जाल्यार हे सगळे गजाली रोहन फाउंटेन पोवचे. रोहन फाउंटेन
जो डायरेक्टर असा निखिल देसाय त्याच्याकडे बघचे त्याला विचारचे प्रायव्हेटली कॅबिनात की बाबा तुझ्याकडे हे जाता काय ना इथे किती वर्ष त्याच्याकडे जाण ना फक्त तो एक्सक्यूज दिन असा लोक मिनिस्टर गाडी मारता लोक चीफ मिनिस्टर गाडी मारता लोक सरकार गाडी मारता पण हा जो डायरेक्टर बसला टुरिझम इंडस्ट्री की आहे इतकी वर्ष डायरेक्टर म्हणून असला जिने गोयची पाठ घातल्या गोयच्या टुरिझमाची पाठ घातल्या त्याला कोण काय जाब मित्रांनो निखिल देसाय सांगपाक सोदता या फुडाविच्या फाटल्यान लागतले तुका आमच्याकडे मेमोरेंडम वयतले ही सगळी सजेशन ड्राफ्टिंग करून आम्ही तुमच्याकडे पावतले रोहन कोटेकडे पावतली निखिल देसाईकडे पावतली त्यांच्यानी हे कंपल्सरी त्याचे फॉलोअप करपाक जाय हे त्यांच्यानी इम्प्लिमेंट करपाक जाय जर आमचे गोयचे टुरिझम वाढपाक जाय दोघांचा रिस्पॉन्सिबल असा ते दादा होतो जेव्हा रोहन कोटे म्हणता की पोलिसांचा वेस्टेड इंटरेस्ट आहे तसं आम्ही त्याला विचारता की निखिल देसाय थंय त्या पोझिशनार इतकी वर्षां धरून कोणाचो वेस्टेड इंटरेस्ट आसा जर एक डायरेक्टर आपले ड्युटी जर सारखी करपाक शकना हे जे ऑर्डरी काढा फॉलोअप करतली इम्प्लिमेंटेशन जर एक्झिक्युशन सारखी करपाक शकना जर ताका डायरेक्टली रिस्पॉन्सिबल निखिल देसाय असे सेकंड रिस्पॉन्सिबल ती जर पण त्याचो हायर अप जर कोण असेल जर तो रोहन कोटे असा म्हणजे दोघी जण रिस्पॉन्सिबल आहे बट डायरेक्टर चढ रिस्पॉन्सिबल आहे कित्याक ताका ह्या सेक्टरान कंटिन्युअस कितलीशी वर्षां एक्सपिरियन्स आसा आणि तो एक्सपिरियन्स तो आम्ही युटिलाइज करिना ना जाल्यार तो इनकेपेबल आसा आम्ही तरी म्हणटा की इनकेपेबल इनएफिशियंट डायरेक्टर ऑफिसर डिपार्टमेंटान आता एक्शन घेऊक चालू केल्या न्हू टाउट्स आसा पणजे कॅसिनो कडे जे टाउट्स आसा पळय त्यांना ते हे करतात एक दोन दिस एक्शन जाता आम्ही सध्या आम्ही जर माझे जर तुम्ही रोहन कोटे जर ट्वीट पळत ना जाल्यार निखिल देसाय जर मेसेजी पळत जाल्यार तुम्ही चिंता की किती एव्हरी सिंगल डे आम्ही त्यांना विथ लोकेशन हे कसे फोटो मारला तसे विथ लोकेशन विथ टायमिंग त्यांना व्हिडिओ जर फोटो धाडा पण त्याचे एक्शन जायना म्हणजे एव्हरी डे जर हे मायग्रंट येऊन जर हांगा असली मस्ती करता जाल्यार हे हांकां जर सारे कानांतली आनी हे विकता तांकां जर सारे काडपाक शकना ड्रग्साचे कसले गजाली उलयता ते आणि ड्रग्स क्लीन करतले आणि कसले गजाली करतले टुरिझम इंडस्ट्री वाडयतले हे सगळी फकाणां चालले गोयची वाट बघोवपाचो प्लॅन चालला सगळ्यांचो वेस्टेड इंटरेस्ट भितर आसा आणि तो आसतलो जो मेरेन डायरेक्टर चेंजना जो मेरेन टुरिझम मिनिस्टर रिस्पॉन्सिबिलिटी घेना जो मेरेन तो प्रत्येक रोड सारखे गार्बेज असता गोरवां असता आणि किती असता टाउन असता वॉकर्स असता हे सगळे गजाली आज गोयचे नाव पिड्यार करीत असा आणि टुरिझम इंडस्ट्री दिसान दीस देवत असा हा आणि एक व्हेरी इम्पॉर्टंट गजल म्हणजे सन्मान सन्मानाची जेव्हा त्याला विचारले तो सांगता गोवन विलेज म्हणून करतले थंयसर गोयच्या आर्टिस्टांक ते म्युझिक वाडले इडियम तसो ते डीजेस पणाले तो वाजोवपाक दिसले चारूय दिसले तो उपकार केल्या अशी नॉईज करता रोहन कोटे रोहन कोटे इतलेच सांगपाक सोदता की आज तुम्ही गोवन विलेजच्या नावार तुमच्या गोवा टुरिझमाच्या बॅनराचेर तुम्ही सनबर्नाइज प्रमोट करतात आमचो पैसो यूज करून तुम्ही सनबर्नाचे बॅनर थंय यूज प्रमोट करतात अजून एका कमिशन मेळपाक ना पण ऍडव्हर्टाइज चालू जाल्ली ना हेचो मिनींग की गोयचो पैसो तुम्ही सनबर्नाचेर लायत आयज टुरिझम इंडस्ट्री कडे स्वतःचे एक फेस्टिवल करपाक लोकल आर्टिस्टांचे फेस्टिवल करपाक एक प्रत्येक जाण म्युझिक ऐकपाक येता अशें गोंयांत ना आज गोवा गोयची इंडस्ट्री फक्त टुरिझम म्युझिक चलता अशी ना हांगा ऑथेंटीक टुरिस्ट येतात जे टुरिस्टांक गोयचो गोयची आमची कल्चर पळोवपाक जाय आमचे ट्रेडिशन पळोवपाक जाय फॉक पळोवपाक जाय आमचे कुझीन एन्जॉय करपाक जाय आमची हॉस्पिटॅलिटी एन्जॉय करपाक जाय आमचे ब्युटिफुल विलेजीस पळोवपाक जाय सो ताका लागून रोहन कोटे एक 25 ते 31 तारीख मेरेन नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवा दोन स्पेशल फेस्टिवल दवरची जेतून फक्त लोकल टुरिस्ट परफॉर्म करतले लोकल विलेजीस असतले आणि थंयसर तुम्ही टुरिस्ट हाडपाक तुम्ही प्लॅन करा तुम्ही संबंध जे कोण तरी प्रायव्हेट पार्टी करतात त्याचे बॅनर तुम्ही तुमच्या हेचेर घालतात फेसबुकाचेर घालतात आणि तुमच्या वेबसाईटीचेर घालता हे नाका जाल्ले गजाली म्हणजे हेतून 100% निखिल देसाय जो रोहन कोटेचो वेस्टेड इंटरेस्ट आसा आम्ही सांगतो हेचो मिनींग इतकं की संबंधाकडे हेचो दोघांचो वेस्टेड इंटरेस्ट आसा म्हणून गोयच्या हेचेर संबंध गोवन विलेजच्या नावावर संबंध प्रमोशन जाता म्हणजे संबंधाचे शुद्धीकरण करप चालू आणि काय ना या बीजेपी कडे ते वॉशिंग मशीन आहात तसे मिनिस्टरांना सवाल हे करतात आमदारांना शुद्धीकरण करतात ते शुद्धीकरण प्रोसेस ते संबंधाला लागू त्यांच्यानी केलं संबना खातीर जे अनवर्ड इन्सिडेंट झाले दोन तीन फावटी जे ट्रक सेवनान झालं
तेजेर हो संबंध कितलो इम्पॉर्टंट गोंयचे कल्चर प्रमोट करपाक गोंयचे कल्चर जर आयज पळोवपाक गेले जाल्यार सीएमाचे भाशणांत सदांच आमी म्हणटा गोंयची संस्कृताय 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 हिंदुत्वाचे गजाली सांगता तो पोर्तुगीज काळाची देवळां म्हणली ती परत बांदपाचे गजाली करता पूण तुमी पणजेच्यान तुमी दोना पावल वता तुमकां दिसता कितें लायटीच्या बोर्डाचेर कसले एडवर्टिजमेंट तुमी पणजेच्यान तुमी ओल्ड गोवा वता त्या लायटीच्या खांब्याचेर कसले एडवर्टिजमेंट गोंयचे कदम आहा तेचेर कसले एडवर्टिजमेंट आसा गुटका आमचो कल्चर कॅसिनो आमचो कल्चर हे ड्रग्स हे गोंयांत जो पर्यंत बीजेपी गव्हर्मेंट आसा तसो गुजरातात आसा तसोच गोंयांत आसा ज्या ज्या जाग्यार बीजेपी गव्हर्मेंट आसा त्या त्या जाग्याचेर ड्रग्स हो आसा आनी आसतलो 50 लाखाचो 10 लाखाचो 15 लाखाचो 10,000 गांजा घेवन लोकांक पिशान काडटात प्रत्येक गांवांत प्रत्येक स्कुलांत प्रत्येक कॉलेजीन प्रत्येक घरांत ड्रग्स पावलो आसा ही सिरियस गजाल आसा लोकांक ती सिरियस दिसना पूण जेन्ना आपलो भुरगो ड्रग्सान वयतलो जेन्ना एक फॅमिली मेंबर ड्रग्सान वयतलो जेन्ना तो एडिक्ट जातलो तेन्ना ते सिरियसनेस कळटले आनी हे रॅपीड डिसीज जायत आसा आनी जायत रावतले एवरी डे ड्रग्स केसी जातात एवरी डे कोण तरी मरता कोण तरी हॉस्पिटलायज जाता पूण हेचे एक्शन ज्या रितीन जावपाक जाय ती जायना फक्त सिंगमगिरी चल्ल्या फक्त नांवांक येवन थंय कोण तरी बसतात आनी ज्ञान दितात ड्रग्साचे इम्प्लिमेंटेशन एक्झिक्युशन ऑफ द लॉ हे झिरो आसा गोंय काबार जाल्लें आसा आनी गोंय हे काबार करीत गेले सोमस गोवन सन्मानाक म्हणलें तो हो सन्मान गरजेचो आसा काय म्हणून सन्मान गरजेचो आसा अशें कांय ना डिफरंट डिफरंट फेस्टिवल्स आसतली डिफरंट फेस्टिवल ही गोंयांत जावपाकूच जाय आमी सन्मानान ओपोज करिना पूण प्रत्येक गजालीक कायदो आसपाक जाय प्रत्येक गजालीक रुल्स आसपाक जाय प्रत्येक गजालीक लिमीट आसपाक जाय आनी जशें सन्मान जर प्रमोट करता तशें आमचे गोंयचे हेरिटेजूय प्रमोट जावपाक जाय आमची गोंयची फुगडी जावपाक जाय मांड जावपाक जाय जागो जावपाक जाय आमचे बाकीचे कितलेशेच कल्चरल हे आसा आमचे म्युझिक्स आसतले नाजाल्यार आमचे हे आसतले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजता आसतली तेच प्रमोशन खंय आमकां दिसना आयज एडी व्हडली हॉटेल इंडस्ट्री आसा की खंयची 5-star हॉटेलां आजून पर्यंत आमच्या गोंयच्या घुमट वादकांक व्हरून ते घुमटां वाजोवन घेतात तुमी घुमटांची आरत्यो करतात भुरग्यांक 5,000 रुपया प्रायज दिवपाक तुमी तेंकां एक म्हयनो प्रॅक्टीस बाबडे करतात ते वाजयतात थंयसरूय तुमी सेटिंगां करतात पूण ह्याच भुरग्यांची कला सादर करपाक तेंचे एम्प्लॉयमेंट दिवपाक ह्या हॉटेलांत तुमी कितें रेस्ट्रिक्शन घालिना की प्रत्येक दिसा थंयसर तेंच्या इवनिंग जेन्ना तुमचो प्रोग्राम जाता त्या प्रोग्रामाक गोंयचो कल्चरल प्रोग्राम थंय जावपाक जाय थंय घुमटां वाचपाक जाय थंय भुजन म्युझीक वाचपाक जाय थंय धालो जावपाक जाय थंय फुगडी जावपाक जाय थंय मांड जावपाक जाय सगळे गजाली कित्याक जाय हे सगळे गजाली आसा एम्प्लॉयमेंट क्रिएट करपाक लागून भरपूर आसा आमच्या कडल्यान ह्या सरकाराक फुडली 4 वर्सां कंटिन्युअस सजेशन वचत रावतली तेंकां मेमोरेंडम वयतली कित्याक ह्या सरकारा कडेन ती अक्कल ना अक्कल आसली जाल्यार ही 10 वर्सां पाड जावचे नासले आमकां पळोवपाक जाय की आमी तरी तेंकां कितें दिता तें फॉलो करता काय ना स्टाफ सिलेक्शन कमिशनाची ऑलरेडी ऑलमोस्ट कॉपी केल्ली आसा स्कील डेव्हलपमेंटाची कॉपी केल्ली आसा आमी मागता की हे तुमी कॉपी करा आमकां कांय प्रॉब्लम ना आमची जितली बुद्धी आसा ज्ञान आसा स्टडी आसा ती काडून आमी तुमच्या फुड्यान दवरता कित्याक तुमी सरकार आसा आमकां आमच्या गोंयचे बरें जाल्ले देव बरें थँक्यू Thank you.